कर्नाटकात मराठी भाषेला सन्मानाने वागवले जाते, तर माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे, माझ्या मराठमोळ्या बेळगावचे नाव बेळगावे का केलं? आमचा राग ना कोणत्या भाषेवर आहे ना कोणत्या भाषिकांवर, आम्ही उभे आहोत आमच्यावरील अन्यायाविरोधात. एकोणीसशे 56 पर्यंत आम्ही मराठी राज्यात होतो. इथला सरकारी कारभार सुद्धा मराठीत होता. 90 पर्यंत सगळी कागदपत्र सुद्धा मराठीत मिळायची. मग आता फक्त कानडी का? भाषिक अधिकारांसाठी केलेल्या आंदोलनामुळे माझ्या अनेक मित्रांवर खोट्या केसेस दाखल केल्या. कोर्टाच्या पायऱ्या झिजवून त्यांचे आयुष्य बर्बाद झाले. तसाच माझा एक मित्र म्हणजे परशुराम पाटील, या सगळ्याला कंटाळून त्याने आत्महत्या. अजून किती बळी घेणार? आपण जर महाराष्ट्रात भाषिक बहुसंख्याक म्हणून जगू शकत असेल, तर मग कर्नाटकात अल्पसंख्याक म्हणून का जगायचं? बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, पालखी, संतपूर, उमनाबाद सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. होय, आम्ही सीमावासी आहोत. आम्ही मराठी भारतीय आहोत.